महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना राबवून राज्यातील समस्त महिला वर्गास एक आधार देव या निर्णयाचे सकारात्मक प्रतिसाद उमटलेत सामाजिक महिला हा घटक महत्वाचा असून त्यांना आर्थिक सुरक्षितता देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं वरील निर्णय घेण्यात आलाय त्याचबरोबर राज्यात महिलांच्या आधारासाठी शक्ती सदन योजनाही आता सुरू झाली आहे अनेक महिला कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून नोकरी करतात त्यात परितक्त्या विधवा अशांचाही समावेश असतो अशा नोकरदार महिलांना पाठबळ देण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे म्हणूनच राज्यात पन्नास नवीन शक्ती सदन उभारण्यात येणार आहेत या निर्णयानं निराधार महिलांना आधार मिळणार आहे पीडित महिलांच्या पाठी महायुती सरकार असल्याची ग्वाही या निमित्तानं मिळाली आहे राज्यातील शहरी भागात नोकरी करणाऱ्या महिलांसाठी महिला बालविकास विभागाच्या वतीनं पन्नास वसतिगृहांची निर्मिती करण्यात येणार आहे राज्यातील ज्या निराधार महिला आहेत किंवा कौटुंबिक हिंसाचारास बळी पडलेल्या महिला आहेत तसेच बेघर आणि लैंगिक शोषणाला देखील बळी पडलेल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी स्वाधार आणि उज्ज्वला या दोन योजनांचं एकत्रीकरण आहे के केंद्र शासनाच्या वतीनं महायुती सरकारनं शक्ती सदन ही नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे दुर्बल महिलांना महायुती सरकारच्या वतीनं पाठबळ मिळणार आहे न्यूज ब्युरो नाशिक